म्हणजे तुम्हाला त्या गेट समोर नाचता येईल तिकडं. हिरो ए सरण अरे असं वा ना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा खाऊ घाला खाऊ घाला घ्या लगेच खाऊन मोकळे व्हा लगेच पटकन सर एक मिनिट. हा सर आज सुप्रीम कोर्टाने बैल जोडी ज्या ज्या शर्यतीच्या ज्या काय त्याच्या बाबतीत जे काही काही लोकांनी ऑब्जेक्शन घेतले होते आणि त्यांच्या त्याच्यामुळं जे काही शर्यती बंद पडल्या होत्या, परंतु आज सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यामुळे आज आमच्या शेतकऱ्याच्या मनामध्ये एवढा आनंद निर्माण झाला की बैल म्हणजे आज शेतकऱ्याचे एकाच नाणे, शेतकरी आणि बैल एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि ही शर्यत सगळ्या खेळाला बंदी नाही घातली, परंतु आतापर्यंत सगळे खेळ चालू राहिले, पण आमच्या शेतकऱ्याच्या ज्या बैलाचा जो खेळ होता तो बंद पडला होता. आणि आज तो या सुप्रीम कोर्टाने निकाल देऊन तो आमच्यासारखा निकाल लागलेला आहे आणि म्हणून तो आनंद आमच्या मनामध्ये झाला. म्हणून या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फटाक्या फोडून आम्ही आनंद उत्सव साजरा करीत आहोत. बैलगाडी शर्यतीच्या संदर्भात आज आपण आनंद उत्सव साजरा केला आहे. कशा पद्धतीने आपण आनंद उत्सव साजरा केला आहे? माननीय सुप्रीम कोर्टाने जो आज निर्णय दिला आहे तो देर आहे दुरुस्त आहे असा आहे. या पद्धतीने आम्ही या निर्णयाकडे बघतोय. प्राणीमित्र संघटनांनी बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यासाठी माननीय सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती आणि या याचिकेवर सुनावणी होऊन आज महत्वपूर्ण निकाल हा शेतकऱ्याच्या बाजून लागलेला आहे. आणि शेतकरी आपल्या बैलजोडीला जो जीवापाड जपतो आणि प्रेम करतो त्या बैलजोडीचा सन्मानार्थ त्याच्या आरोग्याची त्याच्या आहाराची जे देख बर्दास्त करतो त्याला खऱ्या अर्थाने आज न्याय मिळालेला आहे. आणि त्यामुळेच आज आम्ही हा शेतकऱ्याच्या वतीनं आनंदोत्सव साजरे करत आहोत.